जेव्हा तुम्ही असं काही करता जे तुम्हाला अतिशय सतर्क ठेवतं, तुम्ही पाहाल त्यात एक नशा आहे. तुम्हा सर्वांना मी नशेत धुंद करू शकतो, कारण मादक पदार्थ बाहेर नाही आहेत, ते तुमच्या आतच आहेत. तुम्ही मला पाहिलं तर तुम्हाला वाटेल मी सुद्धा नशेत धुंद आहे. हो ना? तुम्ही मला पाहिलं तर तुम्हाला वाटेल मी सुद्धा नशेत धुंद आहे. हो ना? जरा लक्ष देऊन बघा माझ्याकडं. माझ्या बाबतीत असं अनेकदा घडलंय. हिमालयात नशा करणारी माणसं नेहमी मला बोलवायची, कारण जेव्हा ते मला बघायचे त्यांना सुद्धा वाटायचं की हा सुद्धा त्यांच्याचपैकी एकटा नशा करणार आहे. आपण हे स्पष्टपणे समजावून घ्यायला हवं. जी काही रसायनं आपण शरीरात घालतो, मग ते काहीही कोणत्याही प्रकारचं असो, मुख्यतः ते आपल्या आत एक ठिणगी पेटवतात, उत्तेजित करतात. त्या गोष्टी स्वतःहून आपल्यावर काहीही प्रभाव टाकू शकत नाहीत. केवळ अशाच गोष्टी ज्या तुम्हाला पूर्णपणे निद्रिस करतात एका ॲनेस्थेटिकसारखी, त्या गोष्टी वेगळ्याच प्रकारे कार्य करतात. त्या पूर्णपणे तुम्हाला बेशुद्ध करतात. पण इतर सर्व पदार्थ ज्या तुम्हाला थोडाफार वेगळ्या प्रकारचा अनुभव देऊ शकतात, त्यासुद्धा तुमच्या आतलंच काहीतरी उत्तेजित करतायत. तर आता प्रश्न हा आहे की तुम्ही सेल्फ स्टार्टवर आहात की पुश स्टार्टवर. स्वतःला कसं उत्तेजित करावं हे जर तुम्हाला माहिती असेल तर मग तुम्ही इथं मोठ्या आरामानं बसू शकता, नाहीतर मग बाहेरून सतत तुम्हाला काहीतरी आत टाकावंच लागतं. शिव हा काही कोणी पंगू नव्हता की ज्याला बाहेरून काही मादक पदार्थांची गरज होती, पण तो नेहमी नशेत धुंद असे या तीळ मात्र शंका नाही. पण कशापासून हा वेगळाच मुद्दा आहे. तो मादक पदार्थ घेत नाही, तो स्वतःच मादक पदार्थ आहे. तुमच्यासाठी सुद्धा मी असा एक अनुभव निर्माण करू शकतो जर तुम्ही माझ्याबरोबर एका विशिष्ट पद्धतीने असाल. तुम्हा सर्वांना मी नशेत धुंद करू शकतो, कारण मादक पदार्थ बाहेर नाही आहेत, ते तुमच्या आतच आहेत. तर मग ते लोक ज्यांना शिवाचं अनुकरण करायचं आहे, त्यांनी निश्चलपणे अगोदर 3 महिने बसून दाखवावं आणि त्यानंतर हवं तर ते नशासुद्धा करू शकतात. हे एकदा असं घडलं. आदि शंकराचार्य चालत जात होते. ते नक्कीच एक भयंकर सुसाट चालणारे व्यक्ती होते, कारण वयाच्या 32व्या वर्षीच त्यांनी देहत्याग केला. आणि त्याआधी वयाच्या 12व्या वर्षापासून 32 पर्यंत त्या 20 वर्षाच्या कालावधीत भारताचं त्यांनी अनेकदा पायी चालत भ्रमण केलं. केरळ ते बद्रीनाथ, पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर अशा सगळीकडे. खरोखर एक सुसाट गतीने चालणारा मनुष्य होता तो. एवढा मोठा प्रदेश फक्त पायी चालत, कारण हे करत असताना त्यांनी पुष्कळ ग्रंथ आणि वाङ्मयसुद्धा लिहिलं. आणि हे लिहून काढण्यासाठी कुठेतरी बसावं लागतंच ना. तर ते असे सुसाट गतीने चालत जात असताना त्यांच्या मागून त्यांचे शिष्य कसे बसे चालत होते. मग एका गावाबाहेर त्यांनी काहीतरी पाहिलं. त्या काळी भारतात अजूनही, म्हणजे 25-30 वर्षांपूर्वी सुद्धा, ही दारूची दुकानं, म्हणजे देशी दारू, म्हणजे सामान्यतः आऱ्या किंवा तोडी, ही नेहमी गावाबाहेर असायची, कधीच गावाच्या आत नसत. पण आजकाल ती गावातच आहेत. तुमच्या घराशेजारीसुद्धा, तुमच्या मुलांच्या शाळेसमोर ते दारू विकतायत. ती गोष्ट वेगळी. त्या काळी नेहमी ही दुकानं गावाबाहेर असत. तर अशा ठिकाणी काही माणसं जमली आणि ते पीत बसले होते. शंकराचार्यांनी त्या मद्यधुंद माणसांकडे पाहिलं. त्या माणसांनी त्यांच्याकडे पाहिलं. शंकराचार्य असे सरळ स्थिर. तुम्हाला माहिती आहे, दारुड्यानं वाटतं फक्त तेच आयुष्याची मौज लुटतात. दुर्दैवानं त्यांना नेहमी वाटतं फक्त तेच आयुष्याचा सर्वाधिक उपभोग घेत आहेत आणि इतर सगळेजण त्यापासून वंचित आहेत. म्हणून असंच काहीतरी त्यांनी टोमणा मारला. एक शब्दही न बोलता शंकराचार्य सरळ दुकानात गेले.
दारून भरलेलं तिथं एक मडकं होतं, त्याने ते उचललं आणि सरळ पिऊन टाकलं आणि पुन्हा आपली वाट धरून चालू लागले. शिष्याने हा सगळा प्रकार पाहिला. त्यांच्या गुरुनी दारूनं भरलेलं ते मडकंच रिकामी केलं आणि पुन्हा ते तसेच सुसाडगतीने चालू लागले. त्यांच्या मागून शिष्य आपापसात चर्चा करत, जेव्हा आपला गुरु दारू पितोय तर आपण पिलं तर काय हरकत आहे, त्यांना फक्त एक बहाणा हवा होता. तर ते या गोष्टींवर चर्चा करत होते आणि काय चाललंय हे सुद्धा सगळं त्यांना माहीत होतं. आणि आता ते एका दुसऱ्या गावात आले. तिथे एक लोहार होता, तो उकळलेलं लोखंड घेऊन काहीतरी करत होता आणि त्याने ते उकळलेलं लोखंड घेऊन पिऊन टाकलं आणि चालत राहिले. शिष्य दचकले, कारण हे त्यांना प्यायचं नव्हतं. जरी शिव नशा करत होते, मला नाही वाटत ते असं करत होते, पण नशेत पूर्णपणे ते धुंद होते यात मुळीच शंका नाही. पण गांजासारख्या अगदी क्षुल्लक गोष्टींपासून नाही, नक्कीच ते धुंद होते यात शंकाच नाही. नेहमीच जरी त्यांनी नशा केला, त्यांनी सोबत इतर पुष्कळ गोष्टी केल्या, त्या तुम्ही करू शकता का? यासाठी एकच पात्रता आहे. निश्चलपणे तुम्ही 3 महिने बसून असायला हवं आणि त्यानंतर मी स्वतः तुम्हाला मादक पदार्थ पुरवीन. लोकांना वाटतं गांजा हशीश यांचा नशा करून ते थोडीफार धुंदी अनुभवत आहेत, पण खरं पाहता मनाच्या तुम्ही धूसर अवस्थेत जाता. म्हणजे मनाच्या अशा धूसर अवस्थेत जाणं हीच जर आध्यात्मिकता आहे, तर मग अशी आध्यात्मिकता मला नको आहे. माझ्यासाठी जीवन जगण्याचा सुस्पष्ट मार्ग हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. धूसर अवस्थेत जगणं हे काही जीवन नव्हे. लोक मृत्यूच्या समयी त्या अवस्थेत जातात. जीवन त्या क्षणी अगदी धूसर होतं. जेव्हा तुम्ही आजारी आणि मृत्यूशय्येवर असता, जीवन अगदी धूसर बनतं. जेव्हा तुम्ही जिवंत असता, सुस्पष्टता फार महत्त्वाची आहे आणि सुस्पष्टतासुद्धा तुम्हाला नशेनं धुंद करू शकते. जेव्हा तुम्ही असं काही करता जे तुम्हाला अतिशय सतर्क ठेवतं, तुम्ही पाहाल त्यात एक नशा आहे. तुम्ही पाहिलं असेल पुष्कळ लोक पर्वतांवरून उडी मारतात, विमानातून उडी घेतात, प्रचंड धोकादायक गोष्टी करतात. कारण अतिशय सतर्क असाल तर त्यात एक वेगळाच नशा आहे. पण त्यांना पुष्कळ शारीरिक कसरती कराव्या लागतात. जर तेच तुम्ही फक्त इथं बसून हे करू शकलात, इफ यू कुड सिट हियर अँड डू इट, तर मी म्हणेन शिवाचा अंश तुमच्यात अवतरलाय. जर तुम्ही इथं सहज बसून प्रचंड सतर्क झालात, इतके सतर्क की नशेत पूर्णपणे धुंद झालात, नशेत धुंद होण्याचा हाच खरा मार्ग आहे. गांजा हशीश यांनी नाही, गवत गायींसाठी सोडून द्या. माणसांना करण्यासारख्या पुष्कळ काही चांगल्या गोष्टी आहेत आणि आज जगात याबद्दल सर्वत्र हीच चर्चा चालू आहे, कारण दुसरं आणखीन काहीच त्यांना गवसलं नाही आहे. आज यावर पुष्कळ संशोधन झालं आहे आणि ते म्हणत आहेत की मादक पदार्थांमुळे माणसाची बौद्धिक क्षमता 8% कमी होते. तुम्हाला यासाठी काही रिसर्च करण्याची गरज नाही. जे या गोष्टींच्या अधीन झालेत, तुम्ही त्यांना पाहिलं तर ते असे शांत असल्याचं ढोंग करतात. पण जर तुम्ही त्यांना 2 दिवस त्यांचे पदार्थ पुरवले नाहीत तर तुम्ही पाहाल ते कसे चिडू लागतात. हो, रोजच्या रोज तुम्ही त्यांना त्यांचा डोस दिला तरच ते छान वागतात. शांत, जेव्हा तुमचं मन धूसर अवस्थेत असतं तेव्हा तुम्ही शांत असणारच, पण या प्रकारची शांती काहीच कामाची नाही. आणखीन एक गोष्ट, 3 दिवस जर तुम्ही त्यांना ते पुरवलं नाही तर तुम्ही पाहाल ते कसे भडकतात. ते पदार्थ त्यांच्यापासून दूर सारले तर ते शांत असू शकत नाहीत. पण हेही खरं आहे, काही अमेरिकन राज्यात आता याला कायद्याची मान्यता आहे. बडे उद्योगपती या क्षेत्रात उतरत आहेत आणि असं घडतं आहे, केवळ तुम्हाला तुमचा मेंदू कसा हाताळावा याची समज नाही म्हणून. आणि तो तुम्ही निर्माण केलेला नाही आहे. तुमच्या आधीच्या 1000 पिढ्यांनी प्रगती करून त्याला या अवस्थेत पोचवलंय आणि तुम्हाला माहिती नाही तो कसा हाताळावा. तुम्हाला त्याला जरा धूसर स्थितीत न्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला जरा शांत वाटेल. हे काही त्याचं समाधान नाही आहे. थोड्या वेळासाठी तुमचे अंमली पदार्थ दूर सारले की तुमची शांती भंग होते. कोणत्याही केमिकलमध्ये तीळ मात्र सुद्धा आध्यात्मिकता नाही आहे. There is nothing spiritual about any chemical.
जर तुमच्या मेंदूसाठी त्याला वेडावून टाकण्याशिवाय तुम्हाला इतर कुठला सदुपयोग सापडला नसेल तर मेरोवाना त्याच्यासाठी चांगलंच म्हणावं लागेल. कारण कमीत कमी तुम्ही इतरांना उपद्रव देणार नाही, तुम्ही नशेत असे धुंद बसून असाल. जर तुमच्या मेंदूचा तुम्हाला इतर चांगला उपयोग सापडला, जेणेकरून तुमचा मेंदू सार्थक असं काही करू शकेल, नाविन्यपूर्ण असं काही करू शकेल, तर मग अशा गोष्टींच्या मागे जाण्याची गरजच नाही.